स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। बाबा, आईची तब्येत त्यामानाने बरीच लवकर सुधारली नाही? तुला सांगतो, लग्न झाल्यापासून हा तसा मोठा आजार पहिलाच, मला कधी आठवतच नाही तिला बरं नाही असं। सलील, तू तिकडे फोन केला होतास का रे? केला होता। बरी आहे प्रकृती त्याची, तो स्वतःच बोलत होता फोनवरती। पण आता काही तसा म्हणजे त्रास नाही आहे ना? नाही, पण तसं घरचं कोणीच नाही ना रे, काळजी घेणारं घरचं कोणीतरी हवं हे खरं आहे। बाबा, तुम्ही आता फार विचार करू नका। नियती पुढे कोणाचं काही चालत नाही। आपल्या घराच्या दृष्टीने बरं झालं ना सगळं, बस। नाही रे, पण आत कुठेतरी रुकरुक लागतेच। आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हे जाणवतच। आयुष्यात मुद्दाम कधीही कोणाला त्रास दिला नाही, पण परमेश्वराने अजाणतेपणाने हे उपकाराचं ओझ डोक्यावर दिलंच। जा तू झोप आता, मी आहे तिच्याजवळ। झाला का? बस वसू, अजिबात साखर नाही, विसरले काय? घ्या ना, आले ते। हा, राहू दे राहू दे राहू दे। काय अशी अस्वस्थ का दिसतेस? चैने हो दोन दिवस अगदी। काय झालं? कल्पना, दोन दिवस झाले पाळणा घरात आलीच नाही बाळाला घेऊन। अगर रजेवर असेल ती, सुट्टी घेऊन घरी बसली असेल म्हणून नसेल सोडलं बाळाला पाळणा घरामध्ये। नाही हो, मी विचारलं पेठे आजींना, त्या म्हणाल्या बाळाची तब्येत बरी नाहीये। बरं नाही? हो। काय झालं? कोणाच ठाऊक। बघ, आता तू इथं काळजी करून काही उपयोग आहे का सांग? हो, पण मग काय करू आता? मी साधी चौकशी सुद्धा करता येत नाही बाळाची आपल्याला। हे
हे बघ, असा जीवाला त्रास करून घेऊ नकोस. हे बघा, पेठे अर्जुनकडून मी पत्ता आणलाय कल्पनाचा. तुम्ही जरा बघता का चौकशी करून? बघू पत्ता. ठीक आहे, मी बघतो काय करता येईल का बघ. तू अजिबात काळजी करू नकोस, हा शांत राहा. हॅलो, गुड मॉर्निंग. हा देवी, बोल. काय ब्रेकफास्ट झाला का? नाही, अजून खायची इच्छा होत नाही अजून. हे बघ सौरभ, असं खाण्यापिण्यात हलगर्जीपणा करत जाऊ नकोस. वेळेवर खात पीत जा. अगं खाईन नंतर. बरं, मला एक सांग, तू आज येणार आहेस का? सकाळी थोडस काम आहे, पण दुपारी जमलं तर येऊन जाते. पण का रे? येताना जरा एक बरी कादंबरी घेऊन येणं वाचायला. मला बसून बसून कंटाळा आलाय. तू जरा मराठी चांगलं वाचतेस, जरा एक इंटरेस्टिंग कादंबरी आण ना जरा. बरं, घेऊन येते मी येताना. ओके देन, सी यू, बाय. ओके बाय. पराग, येताय ना तुम्ही दोघ? आणि येताना पुनीतलाही बरोबर घेऊन ये. हो, लवकर या, मी वाट बघते तुमची. हो, बाय. पराग आणि पुनीत इथे येणार आहेत? हो का? तुला जाब विचारायला. म्हणजे तू त्यांना सगळं सांगितलंस? हो. अरे, आर यू क्रेझी? अजून झाले नाहीये, पण तू असाच वागत राहिलास तर होईन एके दिवशी. पल्लवी, मी किती वेळा तुला सांगितलंय, असं काय नाहीये, याच्यात काही तथ्य नाहीये ग. तुझ्या मनाचे खेळ आहेत हे सगळे. फॉर गॉड सेक, आजच्या दिवशी तरी करू नकोस. असं आजच्या दिवशी काय असं? आज मला वाटलंच होतं तू विसरणार. आता याच्यावरून ठरवा कोणाचं कोणावर प्रेम आहे ते. म्हणजे? अगं, आज आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. आज? येस, 17 तारीख आपल्या लग्नाचा वाढदिवस. लक्षात नव्हते ना तारीख तुझ्या? मला वाटलंच होत. एवढ्या गडबडीत मी लक्षात ठेवतो, पण तुझ्या लक्षात नव्हतं. कुठून लक्षात असणार? कमान पल्लवी. पल्लवी, आज आपल्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण होत आहे. सक्सेसफुली 10 इयर्स. आज इतकी वर्ष आपण एकमेकांच्या साथीने काढली, आणि प्रत्येक घरात समज गैरसमज हे होतातच. पल्लू, मला मान्य आहे, तू माझ्या बऱ्या वाईट दिवसात मला साथ दिलीस. कित्येक वेळा मी घराबाहेर असताना माझ्या आई बाबांना, माझ्या पिल्लूला तू सांभाळलंस. माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे पल्लू. मी दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करू शकत नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि करत राहणार. पल्लू, तुझी जागा दुसरी कोणतीही मुलगी घेऊ शकत नाही. तू मनापासून बोलतोयस ना? त्या तुझ्या नाटकातली वाक्य आहेत ही सगळी. ठीक आहे, तुला वाटत मी हे सगळं खोटं बोललो ना? हे तरी खोटं नाहीये ना? तुझा अॅनिव्हर्सरी प्रेझेंट. बघणार नाहीस? गोड दिसतेस तू पल्लू. आमच्या नाटकातल्या हिरोईन काहीच नाही तुझ्या समोर. पल्लू, तूच माझी खरी हिरोईन आहेस.
आई एम सॉरी बाबा, आई एम सॉरी। थैंक गॉड तू हसलीस ना की खूब बर वाट मला कोणत विषय जगात सांग। बोलू माझी एक रिक्वेस्ट आहे, तू परागला फोन करून सांग की आज तुम्ही लोक येऊ नका, आपल्या दोघांखेरीज मला तिसरं कोणी नको आहे, आपण फक्त दोघांनी सेलिब्रेट करायचं। थोडं सुपाणू मामा, तुम्ही बसा आता, बसा माझ्या समोर असे आल्यापासून किती करताय माझ्यासाठी तुम्ही? नको करू। मला आठवतं लहानपणी स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी मला ताप आला होता, रात्रभर तुम्ही कलोन वॉटरच्या घड्या ठेवत होतात माझ्या डोक्यावर, आणि पुढे जेव्हा जेव्हा मी आजारी पडायचो तोच कलोन वॉटरचा गंध दरवळायचा होती भवती, आणि तुमच्या हाताचा स्पर्श डोक्यावर जाणवत राहायचा। सौरभ, आई आपलीच असते पण आयुष्यभर थोडी पुरते ती, आयुष्यभरासाठी आपलं हक्काचं एक माणूस लागतं। तुम्हाला एकदा का तुमचं हक्काचं माणूस भेटलं की मग मात्र आम्ही सुख। कॅल्क्युलेटर काय म्हणते लग्नाची तयारी? तयारी काय, आमच्याकडनं तर अगदी जय्यत आहे सर, पण जरा काय काय सर, मुलीनं लग्न स्वतःच ठरवलंय, जरा मुलाकडच्यांचा विरोधच होता त्यामुळे थोडी काळजी वाटते सर, लग्नानंतर तिला काही त्रास व्हायला नको। नाही होणार काय आहे सर, म्हणजे सर तुम्हाला ही मुलगी आहे
मुलीचं प्रेम काय असतं ते तुम्हालाही ठाऊक आहे. आपण आपल्या मुलीला वाढताना फुलताना बघत असतो. आपलं सगळं आयुष्यच बांधलं गेलेलं असतं ना त्याच्या भोवती. एक दिवस तिची पाठवणी करायची हे आपल्याला माहिती असतं. तशी मनाची समजुती आपण घालत असतो. पण जेव्हा प्रत्यक्ष तो दिवस येतो तेव्हा मनाच्या सगळ्या सगळ्या भीती पार कोसळून पडतात सर. असं वाटतं कुणीतरी आपल्या काळजाचा तुकडा तोडून देत आहे. ही जगाची रीत आहे हे आपण नाही बघू शकत. नाही खरंय सर. मुलीच्या जन्माचा आनंद जसा मनात साठवला तसं वियोगाचं दुःखही साठवायलाच पाहिजे. एनिवे सर ही लग्नाची निमंत्रण पत्रिका अगदी सकाळपासून यायचं. मी कुठलीही सबब ऐकणार नाही. हो अवश्य येणार अगदी नक्की येणार. मॅडम तुम्ही सुद्धा. थँक यू सो मच. नक्की येणार आणि काही लागलं तर हक्काने बोलवून घेऊ. हो हो नक्की निघू सर. हो हो खूप कामं पडली. हो हो प्लीज गो अहेड. आणि बहादरी कुठलीही मदत लागली तर निसंकोचपणे कळवा. येतो सर. बरं आहे मॅडम. सर सर तुम्ही. हो अग बहादरी बोलले जसं काही की माझ्या मनात कधी विचारच आला नव्हता. मुलगी सासरी जाताना काय वाटत असेल. सर तुमची जुई अजून किती लहान आहे. नाही ग मुली मोठ्या व्हायला वेळ लागत नाही. तृणबू रिचा जुईला घेऊन गेली ना तेव्हा काय वाटलं हे माझं मला माहिती. पण आमच्या भांडणाचा तिच्यावरती परिणाम नको म्हणून मी माझ्या मनाची समजूत काढ. तुला सांगू रस्त्यानं एखादी मुलगी आपल्या वडिलांचं बोट धरून चालताना बघितली ना की जाऊ दे तुला नाही कळणार. तुला मुलगा आहे ना. मुलगी नाही आहे. सर मुलीला दूर करण्याचं दुःख माझ्यापेक्षा कोणाला जास्त कळणार. म्हणजे सर मला एक मुलगी पण आहे. हो सर मला मला जुळं झालं होतं. पण आशू म्हणजे माझी जीवश्य कंठश्य मैत्रीण म्हणजे सौरभच्या धाकट्या भावाची बायको. ते दोघं हनीमूनहून परत येत असताना त्यांना खूप फेटला ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर अभि आणि आशूला मूल होण्याची शक्यताच दुरावली. म्हणून मी कनूला अभि आणि आशूला दत्तक दिला होता. हो सर आता विचार केला की वाटतं की खूप मोठा निर्णय होता तो. पण तेव्हा मी विचार केला आम्ही दोघी एकाच घरामध्ये राहणार. कनू माझ्याजवळ माझ्या डोळ्यासमोर वाढेल. पण पुढे जे काय घडणार होतं ते कुणाला ठाऊक होतं. कुणाला वाटेल की किती निर्दयी आई आहे असं कसं आपल्या मुलाला देऊन टाकलं. पण सर तुम्हाला सांगते आर्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये मला कनू दिसते. रात्री एकटी असले ना की कनू आठवते मला. असं वाटतं मी कधी तिला कुशीत खेळा. माझ्या मनात काय काय कोडलंय ते सॉरी तर मी म्हणायला हवं सर ऑफिसमध्ये असं. आय एम सॉरी. आय एम रेडी सॉरी. रेडी आहेस का. विषय निघाला म्हणून आपण बोललो. प्रांतिका खरं सांगू मला एक बरं वाटलं की या गोष्टी तुला माझ्याशी व्यक्त कराव्याशा वाटल्या. हे ऐकून माझ्या मनात तुझ्याबद्दलचा आदर आणखीन वाढला. आदर खरंच खरंच अवंतिका. अवंतिका तू माझ्या आयुष्यात आणि
ऑफिस मध्ये आल्यापासून मला माझ्यात माझ्यात बदल जाणवायला लागलाय. काय पाहताय सर? तुझ्या डोळ्यातला ऊन पावसाचा खेळ पाहून एक सतराचा तुकडा आठवला. काही गोष्टी मनात कायमच्या करून जातात, तसाच आहे हा क्षण.